नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आहे प्रणव संगपाळ आणि आज आपण चाललो आहोत गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. तर चला, आत्ता आपण पुण्यापासून स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे निघालो आहोत. पुण्यापासून तिथे जायला दोन रस्ते आहेत. पहिला रस्ता मुंबई ते सुरत ते स्टॅच्यू ऑफ युनिटी असा आहे, तर दुसरा नाशिकवरून पूर्णा वाईल्डलाईफ सँच्युरीमधून स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जातो. तर आपण आता मुंबई एक्सप्रेसवेने मुंबई ते सुरत ते स्टॅच्यू ऑफ युनिटी या रस्त्याने चाललो आहोत. तर आत्ता आपण येऊन पोचलो आहोत मुंबईमध्ये. मुंबईकडे जाणारा रस्ता निवडून आम्ही खूप मोठी चूक केली, कारण वसई विरार इथल्या गोडबंदर एरियामध्ये आणि साधारण 10 ते 15 किलोमीटर लांब ट्रॅफिक जॅम झालं होतं. मुंबई पास केल्यानंतर सुद्धा रस्त्याचं काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक खूप होते. जर तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाणार असाल तर नाशिकच्याच रस्त्याने जावा असं मी म्हणेन. तर रात्री 10 वाजता आपण केवाडिया, जिथे स्टॅच्यू ऑफ युनिटी स्थित आहे, त्या एरियामध्ये आलो आहोत. इथला एरिया खूप छान पद्धतीने डेव्हलप केलेला आहे. ही बिल्डिंग जी तुम्ही पाहत आहात ही कुठला मॉल नसून एकता नगर रेल्वे स्टेशन आहे. रात्री आम्ही BRG या हॉटेलमध्ये स्टे केला. सकाळी लवकर निघून आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी पार्किंग एरियामध्ये आलो आहोत. इथे आपल्याला आपली गाडी लावून बसने प्रवास करायचा असतो. इथे तुम्हाला चहा आणि नाश्त्याची सोय भेटेल. समोरच तिकीट काउंटर आहे, तिथे तुम्ही तिकीट काढू शकता. आम्ही ऑनलाईन तिकीट बुक केलं असल्याने आम्ही डायरेक्ट प्रवेश केला. तुम्ही सुद्धा ऑनलाईन तिकीट जर काढून आलात तर प्रवास सोपा होतो. आता आपण या AC बसमधून स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाणार आहोत. इथे तुम्हाला बघण्यासाठी खूप काही आहे, जसं की सरदार सरोवर डॅम, जंगल सफारी, झूलॉजिकल पार्क, मेज गार्डन, कॅक्टस गार्डन, ग्लो गार्डन, एकता नर्सरी, क्रूज, असे बरेच बघण्यासाठी आहे. पण त्यासाठी तुम्हाला त्याचे तिकीट काढायला लागते. तर बसमध्ये आपल्याला स्टॅच्यूचे पहिले दृश्य दिसते. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे जगातील सर्वात उंच स्टॅच्यू आहे. याची उंची 182 मीटर्स इतकी आहे. हा स्टॅच्यू सरदार वल्लभभाई पटेल, जे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले डेप्युटी पंतप्रधान आणि होम मिनिस्टर होते, यांचा आहे. हा स्टॅच्यू केवाडिया कॉलनीमध्ये नर्मदा नदीच्या काठावर आहे. हा स्टॅच्यू सरदारांच्या 143व्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2018 रोजी याचे उद्घाटन केले गेले. महाराष्ट्राचेच राम सुतार यांनी या स्टॅच्यूची संरचना केली होती. साधारण पार्किंगपासून स्टॅच्यूपर्यंतचे अंतर 6 ते 7 किलोमीटर आहे. जसे जसे आपण स्टॅच्यूच्या जवळ जातो तसे तसे आपल्याला त्याचा विशाल आकार लक्षात येऊ लागतो. तर बस आपल्याला पार्किंग एरियामध्ये घेऊन आलेली आहे. नर्मदा नदीच्या काठावर स्थित असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे आपल्याला हे भव्य दृश्य दिसते.
मोठ्या बॅग्स असतील तर ते तुम्हाला इथे काउंटरवर ठेवायला लागतात. तुम्ही छोट्या बॅग्स आतमध्ये आपल्यासोबत कॅरी करू शकता. एंट्रन्समधून आत गेल्यावर बॅग्सची चेकिंग होते. नंतर तुम्ही जे तिकीट काढले आहे त्यासोबत QR कोड येतो, तो इथे स्कॅन केला जातो आणि तुम्हाला आतमध्ये सोडले जाते. सिक्युरिटी झोन क्लिअर करताच तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या एरियामध्ये येता. आतमध्ये तुम्हाला नाश्ता करायची सोय आहे. आतमध्ये जाताच तुम्हाला डावीकडे सर्वप्रथम स्टॅच्यूची हाईट किती आहे आणि जगातील इतर स्टॅच्यूजपेक्षा ही किती मोठी आहे हे पाहायला भेटेल. आतमध्ये येताच तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चेहऱ्याचे शिल्प दिसेल. हे शिल्प स्टॅच्यूच्या चेहऱ्याचे एक्झॅक्ट शिल्प असून इथे तुम्हाला बारीकमधील बारीक डिटेल्स बघायला भेटतील. स्टॅच्यू ऑफ युनिटीची मिनी आकृती इथे उभारण्यात आली आहे. हे शिल्प कसे उभारण्यात आले याची सुद्धा माहिती तुम्हाला भेटेल. The exodus of migrants across the border of the newly formed states of India. सरदार वल्लभभाई पटेल यांचा इतिहास आणि त्यांची माहिती तुम्हाला या परिसरात भेटेल. इथे आतमध्ये दोन ठिकाणी तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आत्मचरित्राविषयी एक डॉक्युमेंटरी दाखवण्यात येईल.
आता आपण लिफ्टमधून स्टॅच्यूच्या आतून वरती व्ह्यूइंग गॅलरीमध्ये चाललो आहोत. ही लिफ्ट तुम्हाला काही सेकंदातच 45 मजले वरती घेऊन जाईल. आतमध्ये येताच तुम्हाला व्ह्यूइंग गॅलरी दिसेल. त्याच्या शेजारीच काचेमधून तुम्ही स्टॅच्यूच्या आतील स्ट्रक्चर पाहू शकता. व्ह्यूइंग गॅलरीमधून नर्मदा नदी आणि सरोवर डॅमचे दृश्य दिसते. नमस्ते, वेलकम स्टैच्यू ऑफ इंडिया में. अभी आप फ्रंट साइड है, सदर की बॉडी के अंदर हो. ये सामने का भाग है, वो बैक साइड है. दो पैरों के अंदर से लिफ्ट आई और 38 सेकंड में 45 फ्लोर पर आ गई. ये जाली वाला पोर्शन उनका जैकेट, जाली के बाहर दोनों तरफ सरदार साहब की शॉल, सरदार की कोट की ये पट्टी है और वहाँ बटन भी है. उनके सरदार के ऐसे बटन 6 बटन है, 6 ऊपर से ये दूसरा बटन, नीचे से चौथा बटन. तर बाहेर आल्यावर आता आपण चाललो आहोत स्टॅच्यूच्या बेसपाशी. इथे आल्यावर लक्षात येते हे स्टॅच्यू किती विशाल आहे आणि आपण याच्या पुढे केवढूशे आहोत. तर स्टॅच्यू बघून आपण आता बाहेर पार्किंगमध्ये आलो आहोत. इथून बस घेऊन आता आपण जंगल सफारीला आलो आहोत. या पार्कमध्ये तुम्हाला निरनिराळे पक्षी आणि प्राणी बघायला भेटतील.
संध्याकाळी इथे लेझर शो आयोजित केला जातो. याचे तिकीट तुम्हाला वेगळे काढायला लागेल. लेझर शो सुरू व्हायच्या आधी इथे तुम्ही सनसेटचा आनंद घेऊ शकता. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.